नमस्कार मी सौ चिंचवाडे एस एस श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड विषय मराठी वर्ग इयत्ता सातवी घटक व्याकरण आणि उपघटकाचे नाव आहे केवल प्रयोगी अव्यय विद्यार्थी मित्र अगोदर आपण शब्दांच्या जाती किती व कोणत्या यांचा अभ्यास केला आज यातील शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे प्रकार व उदाहरणे पाहून आपल्या मनातले विचार आपण शब्दातून व्यक्त करतो अनेक शब्दांपासून वाक्य तयार होतात या वाक्यांच्या द्वारे आपण कधी कधी विचार व्यक्त करण्या अगोदर आपल्या तोंडून एकदम काही अचानक शब्द बाहेर पडतात तर कधी आपल्या मनात दाटून आलेली एखादी भावना एखाद्या उद्गाराच्या साह्यानेही आपण व्यक्त करतो उदाहरणार्थ आहा किती सुंदर ते फूल दुसरं उदाहरण अबब केवढा मोठा हा साप तिसरं उदाहरण अरे रे फार वाईट गोष्ट झाली ही वरील सर्व उदाहरणामध्ये अनुक्रमे आहा हबब अरे रे हे शब्द उद्गार वाचक शब्द आहेत हे शब्द म्हणजे माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणारे उद्गार आहेत या शब्दांनाच व्याकरणात केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात भावना व्यक्त करणाऱ्या कोणत्याही उद्गारवाचक शब्दापुढे उद्गार, शब्दा उद्गार चिन्ह द्यायचे असते याप्रमाणे आपल्या मनातील आनंद दुःख आश्चर्य किंवा अन्य भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात जसे वाहवा शाबाश वा, ओहो, अबब अरे बापरे अरे रे हाय हाय ईश छट इत्यादी शब्द केवल प्रयोगी अव्यय ज्या विविध भावना व्यक्त करतात त्यांच्यावरून अव्ययाचे काही प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आपण पाहू यातील पहिला प्रकार हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आता याची उदाहरणे बघा वा, वा, आ, वा ओ, हो शाबास इत्यादी शब्द दुसरा प्रकार शोकदर्शक अरे रे आघाई ग हाय देवा देवा रे इत्यादी शब्द तिसरा आश्चर्य दर्शक अभव अरे बापरे आहा अग किंवा अगबाई इत्यादी शब्द चौथा प्रशंसा दर्शक वा भले शाबास ठीक फक्कड छान इत्यादी शब्द पाचवा प्रकार संमती दर्शक हां ठीक बरे अच्छा जी अच्छा इत्यादी शब्द विरोध दर्शक छे छम हट छे छे इत्यादी शब्द सातवा प्रकार तिरस्कार दर्शक छि थू शी खुड, हत छट इत्यादी शब्द आठवा प्रकार संबोधन दर्शक अग अरे अहो ए अगा बा इत्यादी शब्द मौन दर्शक गप चुप गुप गुपचुप इत्यादी शब्द विद्यार्थी मित्र हो केवल प्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार आहेत आता यानंतर आपण सविस्तरपणे या अव्ययांची माहिती घेऊ यातला पहिला प्रकार आहे हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय सुरुवातीला आपण व्याख्या पाहिजे आणि उदाहरणेही पाहिजे जेव्हा आपल्या मनातील आनंद व्यक्त होतो तेव्हा आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात त्यांना हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ वा काय स्वादिष्ट जेवण आहे दुसरं उदाहरण आहा हा किती सुंदर पक्षी आहे आता यातील वा आहा हा अधोरेखित केलेले शब्द हर्षदर्शक शब्द म्हणून ओळखले जातात आता यातला दुसरा प्रकार शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्या मनात दुःख किंवा शोक निर्माण होतो तेव्हा आपल्या तोंडून अरे रे हाय हाय ऐ ग असे शब्द बाहेर पडतात त्यांनाच शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ऐ ग पायात काटा रुतला दुसरं उदाहरण अरे रे किती मोठा अपघात झाला आता यातला तिसरा प्रकार आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय अभव बाप रे अरे चा अशा शब्दातून आश्चर्य व्यक्त केले जाते म्हणून त्यांना आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात याची उदाहरणे बघा अब केवढा मोठा साप दुसरं उदाहरण बाप किती मोठी ही इमारत तिसरं उदाहरण अरे चा तू कधी आलास आता यानंतर चौथा प्रकार प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय छान शाबास असे शब्द एखाद्याची प्रशंसा किंवा स्तुती करण्यासाठी वापरले जातात त्यांना प्रशंसा दर्शक केवळ अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आहेत उदाहरणार्थ छान तुझे हस्ताक्षर वळणदार आहेत दुसरं उदाहरण शाबास तू जिंकलास या शब्दामध्ये छान शाबास हे शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द आहेत आता पाचवा प्रकार संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा आपण संमती दाखवीत असतो तेव्हा ठीक हा बराय इत्यादी शब्द वापरतो अशा शब्दांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ठीक तू उद्या लवकर ये दुसरं बराय, आहे काळजी घे तिसरं उदाहरण अच्छा तू जा आता यानंतर सहावा प्रकार विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असतो तेव्हा आपल्या तोंडून छट छे 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 असे शब्द आपोआप बाहेर पडतात तेव्हा ते शब्द विरोधदर्शक शब्द म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ छे छे मला नको ते दुसरं उदाहरण छे मला नाही आवडत ते तिसरं उदाहरण मी येणार नाही आता सातवा प्रकार तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय जेव्हा एखाद्या गोष्टीचा मनात तिरस्कार किंवा द्वेषाची भावना निर्माण होते तेव्हा न कळतपणे आपल्या तोंडून शी छी इश, असे शब्द बाहेर पडतात आणि त्यांनाच तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ मला नाही आवडत दुसरं उदाहरण छी मला नको ते आता यानंतर आठवा प्रकार संबोधन दर्शक अव्यय इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना दर्शविणाऱ्या शब्दांना संबोधन दर्शक अव्यय असे म्हणतात जसे अग ए अहो इत्यादी शब्दातून दुसऱ्याला आपण संबोधतो उदाहरणार्थ अग ऐकलंच का दुसरं उदाहरण ए चल लवकर आणि तिसरं उदाहरण अहो ऐकलत का आता यातला नववा प्रकार मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय विद्यार्थी मित्र हो मौन म्हणजे गप्प राहणे काही वेळेला आपल्या मनातील मौन दर्शविताना किंवा आपल्या मनातील मौन दर्शविणाऱ्या शब्दांना मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ गप बोलू नकोस दुसरं उदाहरण चुप अभ्यास कर तिसरं उदाहरण चुपचाप कोणीतरी येते विद्यार्थी मित्र याप्रमाणे केवल प्रयोगी अव्यय ही सामान्यता वाक्याच्या आरंभी किंवा सुरुवातीला येतात हे आपल्याला लक्षात आलं यावरून जी अव्यये बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष शोक आश्चर्य तिरस्कार अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात बघा परत एकदा जी अव्यये बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष शोक आश्चर्य तिरस्कार अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात ही अव्यये आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात वाक्यांना शोभा आणतात व भाषेला सौंदर्य प्राप्त करतात म्हणून शब्दांच्या जातीमध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे धन्यवाद